काय हवं आपलं? मला साहेब मारुती मोरे. बरं. आज आम्ही जी मतदारसंघामध्ये म्हाडा मतदारसंघामध्ये जे आम्ही आज आलेलो आहे तुमच्या या ठिकाणी गावी नगुर्ली गावामध्ये, तर मला तुमच्याकडून जाणून घ्यायचे की 6 वेळा आमदार राहिलेले लोकप्रतिनिधी व कर्तव्यदक्ष म्हणून समजले जाणारे आमदार बबनराव शिंदे यांच्या कामकाजाबद्दल तुमच्याकडून जाणून घ्यायचे. काय सांगायचं त्याबद्दल? काय म्हणजे एखादी आठवण वगैरे काय? दादाची काम करण्याची पद्धत अतिशय वेगवान आहे. एखादा जर व्यक्ती जर समजा दादाकडे काम घेऊन जर गेला तर त्याचं काम तरीच नेहमीची परंपरा ही दादाची आणि शिंदे कुटुंबियांची आहे. आणि ते काम जोपर्यंत होत नाही त्या व्यक्तीचं तोपर्यंत दादा त्या कामाचा सातत्यानं पाठपुरावा करतात. बर. आणि मागंदी एकदा असंच आमच्या इथं मागासवर्गीय समाजाची काही शेतकरी होती आणि त्यांच्या इथं बऱ्याच दिवसापासून त्यांच्या लाईटची समस्या होती आणि ती लाईटची समस्या आम्ही घेऊन आमदार साहेबांकडे गेल्यानंतर आमदार साहेबांना ती आमची समस्या जाणून घेतली आणि ती समस्या जाणून घेतल्यानंतर त्या समस्येचं तात्काळ निराकरण करून आमच्या समस्येची दखल घेऊन आम्हाला 10 ते 15 दिवसाच्या आतमध्ये आम्हाला तिथं डीपी उभा करून दिला. ही एक दादाची काम करण्याची एक पद्धत आहे. पण त्या रस्त्याची कुठली समस्या असेल, 25-15 असेल, 95-5 असेल, जी जी काही कामं असतील ही कामं सातत्यानं दादा आवर्जून विचारून सगळ्याच्यानं बघून अतिशय तळमळीनं करतात. आता इतक्या या भागामध्ये म्हाडा तालुक्यामध्ये सरासरी शेतकरी जो सुजलाम सुपालाम झालेला आहे, अगोदर काय समस्या होती आणि त्यानंतरनं दादानी जेव्हा नेतृत्व केलं या भागाचं त्यावेळेस नंतर काय समस्या सुटल्या गेल्या असं एक म्हणजे पाण्याचा विषय म्हणा. जवळजवळ 60 टर्म दादा आमदार आहेत. आमदार आहेत. पाण्याचा काय फरक वाटतो? फरक काय वाटतो? पाण्याचा विषय आम्हाला जाणवला होता, त्या संदर्भात काय सांगू शकाल? तसं जर म्हणायला गेलं तर हा म्हाडा तालुका जे आहे हा पूर्ण दुष्काळी तालुका आहे आणि ह्या तालुक्यामध्ये ज्वारी शिवी आणि बोहलग मटकी बाजरी शिवी दुसरं काहीही पिक निघत नव्हतं. स्टार्टला दादा ज्यावेळेस अपक्ष आमदार म्हणून उभा राहिले त्यावेळेस दादा भरघोस मतानं निवडून आल्यानंतर दादाला मंत्रिमंडळ पदात मंत्र्याचं स्थान भेटत होतं. ते दादानं मंत्रिमंडळाचं स्थान नाकारून दादानं शिनामाडासारखा बोगद्याचा प्रकल्प मंजूर करून घेतला युतीच्या काळामध्ये आणि त्याच्यामधून पाण्याचा जो काय ही आहे फ्लो 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 आहे आणि बागायती क्षेत्र वाढवण्याचा प्रयत्न केला. दुसरी एक योजना आहे ती शिनामाडा लिफ्ट इरिगेशन योजना. या योजनेच्या माध्यमातून दादानं बऱ्याचशा गावाला आंबड पालवण भेंड आरण बावी ह्या भागातल्या जे राहिलेला भाग होता त्या भागाला पाण्याचा ही योजना मंजूर करून तिथला पण भाग सुजलम सुकलम केला आणि इथून क्षेत्र बागायती वाढल्यानंतर ऊसासारखी पिकं शेतकरी घ्यायला लागल्यानंतर सातत्यानं आम्हाला एक कारखानदारी आमच्या तालुक्यामध्ये पाहिजे. आम्ही इथून मागच्या कालखंडामध्ये म्हाडा तालुक्यामध्ये साखर कारखाना नव्हता. आम्हाला सदाशिव शंकरराव सहकारी साखर कारखाना, पाळनगर शुगर फॅक्टरी इतरत्र बाकीच्या बाहेरच्या कारखानदारीवरती आम्हाला अवलंबून राहावं लागायचं आणि ही एक आम्हाला सततत्यानं आम्हाला आमच्या आमदारांच्या ह्याच्यामध्ये आपल्या म्हाडा तालुक्यामध्ये एखादा साखर कारखाना असावा. नंतर आम्ही एक साखर कारखान्याचा साखर कारखान्याच्या माध्यम 2500 मेट्रिक टन कारखाना उभा केला आणि ते कारखाना अतिशय काटकसरीनं व्यवस्थितपणे आमदारांना चालवून त्याचा आज विस्तारीकरण होऊन तो कारखाना आज जवळजवळ 14,000 मेट्रिक टनाचा कारखाना आज चालू आहे. प्रतिदिवशी आणि ह्या कारखान्याच्या ह्याच्यानंतर ह्या बाकीच्या कारखान्याचं पेमेंट वेळेवरती मिळत नव्हतं. बऱ्याचशा अडचणी यायच्या, महिना महिना 2-2 महिने पेमेंट भेटत नव्हतं. तो आम्ही एक असा एक आम्ही दादांच्या मनामध्ये आलं की आपण 10 दिवसाला आपण पेमेंट शेतकऱ्याला आपण अदा केलं पाहिजे, शेतकऱ्याच्या खात्यावरती दिलं पाहिजे. आणि मग नंतर आम्ही 10 दिवसाला पेमेंट द्या लागल्यानंतर शेतकरी वर्गामध्ये एक समाधानाचं आनंदाचं वातावरण निर्माण झालं, त्याच्या कष्टाला फळ मिळू लागलं आणि नंतर मग शेतकरी जो आहे हा निश्चितच ऊसाच्या पिकाकडे शेतकरी वळला गेला.
बागायती क्षेत्र जे वाढवलं पाण्याअभावी दादांनी ते चालू नाही म्हणजे ते बागायती पण शेतकरी वळाले ते पाण्यासाठी थांबले होते शेतकरी पहिल्यांदा ऊस पीक घेत होते शेतकरी आता जरा बागायती पण बागाकडे जर शेतकरी वळाले त्या संदर्भात सुद्धा दादांनी मोठ्या मोठ्या योजना राबवल्या प्रत्येक गावामध्ये माढा तालुक्यातल्या प्रत्येक गावामध्ये वेगवेगळी पिकं दिसतात वेगवेगळी पिकं दिसतात आज पाण्याची समस्या एवढी प्रामुख्याने असताना सुद्धा परत क्षेत्र वाढलं हे सगळ्यात मोठं कारण काय बघा पहिल्यांदा जो काय हा शिनामाडा लिफ्ट इरिगेशन योजनेचा जो भाग आहे त्या भागामध्ये केळीसारखी पिकं आहे ऊसासारखी पिकं आहे डाळिंब आहे ही जी काय हे असल्या ह्याच्यामुळं आज आमच्या तालुक्यामध्ये केळीसाठी करमाळ तालुक्यामध्ये त्या ह्याच्यापाशी पुटजवळगाव जे तिथे एक मान्यता ह्यानं कृषी विभागानं दिलेली आहे मंत्र्यानं तर ती एक बऱ्यापैकी प्रश्न शेतकऱ्याचा सॉल्व्ह झाला त्याच्यामुळे असंही काय केलं जाते की दादा मायाळ्यात आणि कुठलेही त्यांच्यापाशी काम घेऊन जाऊ द्या ते अतिशय आपुलकीनं सोडतात आणि पहिला थोडं रागवतात आणि परत नंतर सांभाळून घेतात असंही मी ऐकले आणि रागवण्याचा काही विषय नाही परंतु लोकांच्या मनामध्ये एक असा गैरसमज होतो की दादा कड गेल्यानंतर काम आपलं 100% होतं आग्रहानं दादाकडे लोक जातात आणि दादा त्यांचं सातत्यानं त्या कामाचा पाठपुरावा करून दादा त्या व्यक्तीचं जोपर्यंत काम होत नाही तोपर्यंत त्या विभागाशी त्या ह्या ऑफिसच्या कर्मचाऱ्याशी सारखं संबंधामध्ये राहतात त्याचं काम झालं का नाही मग तुमचं लाईटचं काम असेल तुमचं कुठलं पाटबंधारी विभागाचं काम असेल आरोग्य विभागाचं काम असेल ज्या ज्या काही अशा ज्या काही योजना आहेत त्या सगळ्या योजना दादाच्या अतिवृष्टीमध्ये नुकसान झालेल्या काही शेतकऱ्याच्या समस्या असतील या सगळ्या योजना दादा जातीनं लक्ष घालून त्या त्या अधिकाऱ्याला सगळ्या सूचनाचं हे करून तसं सांगते दादा सूचना देतात खाली आता जी सध्या 2 महिन्यानंतर लोकसभा निवडणूक ही आता संपलेली आहे तर आता आगामी 2 महिन्यानंतर विधानसभाच्या निवडणुका लागतायत अनेक नेते इच्छुक आहेत या भागात अगोदर सुद्धा होते तेच परत अजून सुद्धा आहेत आणि आता जर काही वाढल्यासारखं वाटते त्याबद्दल तुम्ही काय सांगा हॅट्रिक डबल हॅट्रिक झालेली आहे पण आता परत अजून वाढतील का 7 वेळा निश्चित दादा जे आहेत बोमनराव शिंदे दादा हे 7 वेळा एकदा विधानसभेला आवाज गरज नाही बहुमताने निवडून येतील बहुमताने एवढा विश्वास वाटतो एवढा आत्मविश्वास आहे कारण काम आहे आणि जनतेचा दादाच्या विषयी जो काय जिव्हाळा निर्माण झालेला आहे दादानं जो काय ही कामाची जी पोचपावती देणार आहे उद्याच्या विधानसभेच्या ह्याला तर ती एक दादाला कामाची पावती मिळणार आहे त्याच्या नमस्कार काय नाव आहे आपलं काय मी रामचंद्र विठ्ठल नवले गाव नगोडी मी माढा तालुका राष्ट्रवादी युवकचा तालुका उपाध्यक्ष आहे आता सध्या लोकसभेच्या ढकदुकीतून तुम्ही जरा निवंत झालाय आणि आता काही महिन्यानंतर विधानसभा 2 महिन्यामध्ये विधानसभा निवडणुका लागतायत काय नेमकी राजकीय परिस्थिती आहे म्हणजे आता बरेच फेरबदल दिसतायत जरा चित्र बदललेलं सारखं असं ग्रामीण भागातून आम्हाला समजतंय काय नेमकं प्रथमतः तर माढा तालुक्यामध्ये बोलायचं जर झालं तर आता माढा तालुक्यात जी लोकसभेची जी परिस्थिती झाली ती परिस्थिती आणि आता विधानसभेची परिस्थिती यात बहुतेक म्हणजे जास्तीत जास्त डिफरन्स आहे मोठा डिफरन्स आहे त्यावेळेस जी परिस्थिती होती त्यावेळेस जे वातावरण होतं लोकसभेला ते विधानसभेला म्हणजे कधीच राहणार नाही कारण माढा तालुका हा विकासाला विकासमुख नेतृत्वाला निवडून देणारा माढा तालुक्यात पहिल्यापासून परंपरा आहे आणि आमचे माढा तालुक्याचे दैवत भागविदा ते आमदार बमनरावजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली या माढा तालुक्याचं नंदनवन झालेलं आहे सर्वज्ञात सर्वसामान्य माणसाला तळागाळातील लोकांना माहीत आहे कारण शिंदे कुटुंबाची आजपतूरची परंपरा अशी आहे की दादांची कामाची पद्धत आधी काम करणार आणि काम केल्यानंतर ती सांगणार परंतु आताच्या काळात अशी व्यवस्था झाली की काम न करणार जाहिरात बाजी व निस्त विकासावर जातो परंतु आमच्या माढा तालुक्यात पहिल्यापासून अशी परंपरा आहे की काम जरी केलं तर शिंदे कुटुंबाने मीडियाला
आणि प्रसाराला कधी महत्व दिलं नाही. त्यामुळे लोकापतवर जी कामाचा जे डोंगर आहे आज 6 टर्म झाली दादांनी जे काम केलंय, तर मांडायचं जर झालं तर अक्षरशः मी सांगतो की साधारणतः याच्या अगोदर तालुक्यात म्हणजे असा माडा तालुक्यात प्रश्न आहे की माडा तालुक्याची आधीची परिस्थिती आणि आताची परिस्थिती यात 100% फरक आम्ही 100% विकास काम झालेली. तर माडा तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीने जर सांगितलं तर दादांनी या तालुक्यासाठी ज्यावेळेस 95 जागा उभा राहिली होती, अपक्ष उभा राहिली होती, आणि त्यावेळेस 95 उभा राहताना दादांना मंत्रिमंडळात घेण्यासाठी ज्यावेळेस दादांनी पाठिंबा दिला त्यावेळेस दादाला मंत्रिपदाची ऑफर होती. पर दादांनी या तालुक्यासाठी मंत्रिपदाला लात मारली आणि सर्वसामान्य माळ्यातील जनतेसाठी माळ्याच्या पुढील विकासासाठी, कारण आमच्या तालुक्याची पहिली दुष्काळी अशी ओळख होती. आमच्या तालुक्यात जर गेलं तर ज्वारीचा पीक ही तालुक्यात शासकीय कृषीमध्ये नोंद होती, ज्वारीचं उत्पन्न देणारा तालुका म्हणून असं माळा तालुकी ओळख होती. परंतु आता जर दादांनी त्यावेळेस पाण्याच्या प्रश्नावर जो पाठिंबा दिला आणि त्यानंतर आज तालुक्यात जर तुम्ही बदल बघितला तर सर्वसामान्य शेतकऱ्याच्या दारात तुम्हाला 4-चाकी गाडी आणि बंगला दिसणार. म्हणजे मोठी मोठी प्रगती झाली, डेव्हलपमेंट भरपूर झाली शेतकऱ्याची. मंत्री पद पदाला लाथाळून त्यांनी जनता महत्वाचे त्यांनी असं हे केलं. हा हा, त्यामुळे पाण्याचा तालुक्यात पाण्याचा सर्व शेतकऱ्याला फ्लो निर्माण करून दिला आणि त्याच्या माध्यमातून सर्वसामान्य शेतकऱ्याचा माझ्यासारख्या शेतकऱ्याला किंवा सर्वसामान्य शेतकऱ्याला महत्वाचा प्रश्न तालुक्यात पाण्याचा बिघड होत होता. त्यामुळे शिंदे बंधूंनी आधी पाण्याला प्राधान्य दिलेला आहे आणि पाण्याला प्राधान्य दिल्यानंतर या तालुक्याचा विकास झालेला आहे. नुसता विकास नाही तर देश पातळीवर कारखानदारीत या तालुक्याचं नाव आहे, देशात नाव आहे. अनेक पुरस्कार या कारखान्या माध्यमातून या तालुक्याला दादांच्या माध्यमातून विकास कामाच्या माध्यमातून भेटलेले. आता काय झाले, काय जे विकास बिनबुक नसणारे नेतृत्व माडा तालुक्यात तुम्ही म्हणताय 5-4 अलिबाबा 40-44 जी टोळी, या टोळीनं दादाचा विकास दिसतोय. पण ह्या टोळीनं माझा प्रश्न आहे की इतक्या दिवस तुम्हाला राजकारण करत असताना शिंदे बंधूंचं काम तुम्हाला जर बघायचं होतं, ज्यावेळेस दादांनी या तालुक्यासाठी रक्ताचं पाणी केलं त्यामुळं आज तालुक्याचा विकास दिसतोय. आणि तालुक्याचा विकास तुम्हाला आज तुम्ही काल आला तुम्हाला या तालुक्यासाठी साधी पिठाची गिरणी आली नाही आणि आज तालुक्याचं वैभव दिसायला, तर तुम्हाला तुमची राजकीय पोळी भाजण्याचा तुमचा जी डाव आहे ती सर्वसामान्य माणूस आम्ही तरुण वर्ग 100% विधानसभेला हलवून पाडणार. आणि दादांना याच्यापेक्षाही जास्त लिडणी म्हणजे प्रचंड बहुमतांनी दादांना आम्ही निवडून देणार, कारण या तालुक्यात जनता ही विकासमुख राजकारणाला बघते. कुणाच्याही बोलतापाला फेसबुक लाईव्हला आणि कुठल्याही खोट्या आश्वासनाला ह्या तालुका बळी पडलेला नाही. या तालुक्याला सर्वसामान्य लहान थोरापासून समजायला माहिती आहे. तालुक्यात जी केलंय ती बबनराव शिंदे, संजय बाबा शिंदे, रणजितभाया शिंदे आणि विक्रमदादा शिंदे यांच्या माध्यमातूनच होत आहे. सर्वसामान्य माणसाला या तालुक्यातनं जात असताना आपल्या घरी या तालुक्यातील सर्वसामान्य माणूस आमच्या तालुक्याची राजधानी निमगाव या ठिकाणी जातो. अक्षरशः तुम्हाला उदाहरण जर सांगायचं म्हणलं तर ह्या तालुक्याच्या नेतृत्वावर आम्हा सर्व तरुण वर्गाचा किंवा सर्वसामान्याचा इतका विश्वास आहे. तुम्ही रातच्या 12 जरी आमच्या प्रतिनिधीला फोन केला, कोविडच्या काळात मी सांगतो तुम्हाला, अक्षरशः दादांनी कोविडच्या काळात 12-12 1-1 2-2 4-4 फोन घेतलेला आहे. कारण ज्या व्यक्तींना तालुक्याचा विकास म्हणजे काय असतो ते जर आदर्श जर घ्यायचा असता तर त्यांनी माडा तालुक्याचा आदर्श घ्यावा. कारण माडा तालुक्यात जे चिंदे घराण्यात जो माणूस जातो आणि त्या निमगाव नगरीत जातो त्या माणसाचं मी तुम्हाला खात्रीशीर सांगतो की तो विरोधक मानला जात नाही. निवडणूक झाल्यानंतर आमच्या तालुक्यात विरोधकही मानलाच जात नाही, कारण सर्वांना सर्वसामूहिक नेतृत्व आहे. मला तर तालुका अध्यक्ष असताना किंवा ह्याच्या आधी जर कामाची परंपरा असताना मी कित्येक वेळा दादांना म्हणलं, दादा की आपल्या काही लोक आपल्या विरोधात जाऊन काम करतील तर तुम्ही त्यांचंच काम करता. तर दादांचा आम्हाला सल्ला असतो तरुण वर्गांना, मुलावरून तालुक्यात काय जी थोडीफार लोक विरोधात असतेली तर ही लोक विरोधात असताना आपण त्यांना आपले शिकवून घेण्यासाठी आधी त्यांचं दादा प्रधान निक्रम देऊन काम करते आणि नंतर काम आमचं असतं असं हे नेतृत्व आहे. त्यामुळं मला वाटतं की विधानसभेला कोणी माढा विधानसभा मतदारसंघात जवळजवळ 3 तालुक्यात हा विधानसभा मतदारसंघ विस्तारलेला आहे. पंढरपूर, माशिरस आणि माढा टोटल
ह्याच्यामध्ये अनेक मातबर नेते मंडळींना तुम्हाला तो आमदार शिंदे व रणजितभाई शिंदे यांना आव्हान देण्याचे प्रयत्न करत आहेत. त्याबद्दल तुम्ही एक तालुका अध्यक्ष आहे ना, आता राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष आहे, तुम्ही काय सांगताल? मी आमदार बबनदादा शिंदे यांच्याबद्दल बोलत असताना विरोधकांना माझं आव्हान आहे की तुम्ही तळाताने सूर्य झाकण्याचा प्रयत्न करू नका. सूर्य हा सूर्यच असतो, ती कधीही झाकत नसतो. कारण बबनरावजी शिंदे साहेब यांचं जे काम आहे ते काम बोलतं. तुमच्यासारखा लबाडाचं जेवण ज्यावेळेशिवाय ऐकर नसता मन आहे पहिली. त्यामुळं आज पतोरिया तालुक्यात बऱ्याच नुंग्यासुंग्यांनी वल्गना केल्यात, पण माळा तालुक्यात असं एक नेतृत्व आहे, आम्हाला भाग्य आहे आमचं, आम्ही समजतो की या नेतृत्वाला इथंच नव्हतं पण इतर तालुक्यात सुद्धा बबनदादाचा तालुक्यात लाय म्हणल्यानंतर किंवा इतर कुठल्याही शासकीय ऑफिसला किंवा मंत्रालयात जर गेलं आमदार बबनदादा शिंदे यांच्या तालुक्यातनं आलो म्हणतो इतका आदर ती भेटतो आम्हाला की निस्त दादाचं नाव सांगल्यानंतर आम्हाला कुठलंही आमचं काम आडत नाही. तर राहिला प्रश्न विधानसभेचा आव्हान देण्याचा, तर माझं विरोधकांना आव्हान आहे की तुम्ही आधी दादांनी जे जी विकास कामं केली कारखान्याच्या माध्यमातून आमच्या तालुक्यातून इतर कारखान्याला ऊस गेला, तुम्ही आधी बबनदादा शिंदे यांच्या प्रमाणे तुम्ही 10 दिवसाला बिलं काढून द्यावा, 15 दिवसाला टॅक्टरचा मस्टर करून द्यावा. आणि ज्या ज्या गोष्टी दादांनी कमिटमेंट केलेली आहे आणि न कमिटमेंट केलेल्या ज्या गोष्टी दादांनी दिली, आता लाखोच्या स्वरूपाने कोट्याच्या स्वरूपाने रस्त्या कामासाठी निधी देतोय 25-15 माध्यमातून असून, प्रधानमंत्री सडक योजनेच्या माध्यमातून असून किंवा जलस्वराजच्या माध्यमातून गावात जी निधी येतोय या पद्धतीनं दादाचा जे निधी आणण्याचं ती धमक आहे ती तुमच्यात धमक नाही. तुम्ही आधी काय करा, गावचं सरपंच पद लढवा, नगरसेवक व्हा आणि मग आमदारकीची स्वप्न बघा. कारण ज्या दादांना आमदारकीसाठी आव्हान देतात त्यांची गावात ग्रामपंचायत सुद्धा नाही, पण त्यांना आता या तालुक्याचा विकास बघून आमदारकीचे डोहळे लागलेत काय जणांना. पण जे आम्ही तरुण वर्ग आहेत ते तुम्हाला सांगतो की दादासाठी आम्ही असा या तालुक्यात प्रचार करणार आहे की आज पत्र दादांनी कामं केलेली, पण त्यांच्या लोकापत्र मीडियाचा दादांनी कधी वापरच केला नाही, मोठीपणाच केला नाही. परंतु आता काळ आला आहे की मीडिया बघूनच कामं सांगली जातील. तर या तालुक्यात अशी काम काय आहेत की डोंगरा एवढं काम दादाच आहे, त्यामुळे कामाच्या जोरावर दादा जर वर्षी जर बारीपेक्षा जास्त लिडणं निवडून येणार. या तालुक्यामध्ये आता शरद पवार गटाचे सुद्धा उमेदवार इच्छुक असले सारखं असं समजतंय, कारण राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी काही लढत तुम्हाला पाहायला मिळेल? कारण भरपूर चर्चा चालू आहेत राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी, कारण शरद पवारची राष्ट्रवादी आणि अजितदादांची राष्ट्रवादी असं एक चालू आहे. आता विषय झाला तर या तालुक्याच्या विकासासाठी आम्ही नाकारू शकत नाही किंवा दादाही नाकारू शकत नाही की पवारसाहेबाचं या तालुक्यासाठी किंवा पवारसाहेबाचं या मतदारसंघ लोकसभा मतदारसंघासाठी योगदान आहे, मान्य आहे. परंतु या तालुक्याच्या विकासासाठी ज्या नेतृत्वानं जीवाचं रान केलं, रक्ताचं पाणी केलं, आजारी असताना सुद्धा तुम्ही जर फोन केला तालुक्यातील कुठल्याही लोकांना तर त्यांचं काम राहत जात नाही. पण कामाच्या जोरावर जरी असलं तर राष्ट्रवादी, तर मी तुम्हाला 100% खामी देतो, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट बबनरावजी शिंदे ही 100% तालुक्यात आमदार होणार. कारण सर्वसामान्य माणसाला जरी विचारलं तर या तालुक्याचा विकास आहे, तर लहान मुलगा सुद्धा सांगणार या तालुक्याचा विकास कोणी केलाय. त्यामुळं विरोधकांनी नसताना काय भांडवल नसताना दादांनी केलेल्या कामाचं श्रेय घेऊ नये, कारण दादांनी या तालुक्यासाठी बरेच वर्ष कष्ट काढलेलं आहे. त्यामुळं आम्हाला तर कार्यकर्ता म्हणून तर मला ह्या तालुक्यासाठी विरोधकाचं आव्हानच वाटत नाही, कारण दादाचं काम बोल दादा ही 100% कणकणी चोन आहे. त्यामुळं 7व्यांदा शिंदे कंपनीतलाच आमदार होणार मी तुम्हाला छाती ठोकपणे सांगतो. शेवटचा प्रश्न, आमदार बबनदादा शिंदे का रणजितभाई शिंदे? आत्ताची परिस्थिती जर बघितली तर विकासमुख नेतृत्व आणि अभ्यासू नेतृत्व तालुक्यात आत्ता सध्या रणजितभाई शिंदेच आहे, आणि रणजितभाई शिंदे हे दूरदृष्टीचा नेता म्हणजे कामाची पद्धत आधुनिक पद्धतीने काम अधिकार्य म्हणजे तसा त्याप्रमाणाचा वचक, आणि कुठले काम कुठल्या क्षेत्रात जाऊन कोणाचं काम कशा पद्धतीने मार्गी लावायचं जर म्हणलं तर रणजितभाई शिंदे हेच उद्याच्या माळा विधानसभेच्या आमदार पदाचे उमेदवार असतील असं मला वाटते. दादाविषयी आम्हाला आदर आहे नाही, परंतु आता कुठेतरी दादाचं वय झालेलं आहे, त्यामुळं आमच्या कार्यकर्त्याची अशी भावना आहे की दादांनी आता आराम केला पाहिजे. आज पोतो दादांनी जे काय आम्ही तालुक्यात आहे
आम्ही जे आहे ते आज दादा मुळे साहेब भाया साहेब असतील, मामा असतील, विक्रम दादा असतील किंवा धनराज दादा असतील, जे काय आहे तालुक्यात नेतृत्व निर्माण केली दादानी, या तालुक्याचा इतिहास जर तुम्हाला सांगायचं म्हणलं तर बबन दादा शिंदे जर नाव काढलं तर पंचायत समिती वनवे, जिल्हा परिषद वनवे, मार्केट कम्युनिटी वनवे. माझं विरोधकाला आव्हान आहे, तुम्ही सांगताना बबनदादा शिंदेचा विकास केला नाही तर तुम्ही आज पतवर ह्याच्यात ती जर विकास नसता तर सर्वसामान्य माणसांनी या माणसांना या नेतृत्वावर विश्वासच दावला नसता. असा कुठला तालुका आहे मला सांगा की आज पतवर या तालुक्यामध्ये कुठल्याही प्रकारची कारखान्याची निवडणूक असेल, पंचायत समिती निवड असेल, जेडपीची निवडणूक असेल किंवा गाव लेवलला विकास सेवा स्वसाठी निवडणूक असेल, दादानी शब्द टाकलेल्या तालुक्यात दादा जर सांगितलं होणार आणि मिळणार ते वनिवेश त्या पद्धतीने आज पतूरचा इतिहास आहे तालुक्याचा वनिवेश आहे. त्यामुळं इथून पुढल्या काळात आम्हाला भैयासाहेबांना आमदार म्हणून बघायचं आहे, परंतु पुढली परिस्थिती कशी आहे म्हणून 100% तर आता रणजित भाई आमदार मी आम्ही डिक्लेअरच केलेला आहे आणि दादांना जेवढी मत पडेल त्यापेक्षा 5-10,000 मत 100% भैयासाहेबाला आगाव पाडणार. कारण त्याचं कारण असं आहे की भैया जरी उमेदवार म्हणून असतील पण ह्याच्यात मागे सर्वावर्ध असतं, आम्हाला जे आशीर्वाद आहे ते आमदार बबनदादा शिंदे यांचा आहे. त्यामुळं काळ्या दगडावची पांढरी रेस आहे की माढा तालुक्यात जे काही योजकांना स्वप्न पडत आहे ते आमदारकीची त्यांना माझा समोरचा सल्ला आहे, आव्हान आहे, तुम्ही आधी 4-2 पोरं तालुक्याच्या बाहेर कुठेतरी शिवच्या बाहेर न्या, त्यांच्या तरुण मुलांना तुम्ही रोजगार निर्मिती करा. आणि आमदार बबनदादा शिंदेंना तुम्ही म्हणता ना या तालुक्यासाठी काय केलं, ज्यावेळेस आमच्या तालुक्यात कारखानदारी नव्हती त्यावेळेस काय आम्ही भोगलं आहे आम्हाला माहिती आहे, कारण बांधा ऊस अक्षरशः ऊस आम्ही तोडून टाकलेला आहे. त्यामुळे ज्यावेळेस तालुक्यात कारखानदारी झाली त्यावेळेस आमची मुळ आया बहिणीची लग्न झाली, बहिणीची मुलं चांगली सुशिक्षित पद्धतीनं ऊसाला चांगला भाव भेटल्यामुळे शिक्षण मुलांचं झालं आणि आज जे तालुक्याचा विकास दिसतोय, शेतकऱ्याचा जो विकास दिसतोय हे एकमेव आमदार बबनदादा शिंदे यांच्यामुळं झालेलं आहे. त्यामुळं येणाऱ्या काळात ही शिंदे कंपनीचा शिंदे कुटुंबाचाच आमदार असणार मी असं ठामपणे सांगतो. नागुर्ली गावामध्ये तुम्ही सर्वसामान्य शेतकरी आहात आणि तुमचं मत जाणून घेणार आहे, काय नेमकं समस्या आहेत नागुर्ली गावामध्ये जे आहेत ती लोकप्रतिनिधींनी सोडवलेत का? हो, नागुर्ली गावाचं कसं आहे आता बऱ्यापैकी म्हणजे विकास चालू आहे आणि बरेच काम म्हणजे मार्ग असतं आहेत काय म्हणजे झालेले आहेत काय होणार आहे. शेतकरी समस्या काय नेमक्या? शेतकऱ्याचं पहिली समस्या मेन आमच्या भागात म्हणलं तर 90% मेजर पीक ऊस आहे. ऊसाचा मोठा म्हणजे प्रॉब्लेम होता पहिला, पण जेव्हापासून दादाचा कारखाना झाला तेव्हापासून म्हणजे तालुक्याला एक चांगला आधार भेटला. आणि महाराष्ट्र किती सालापासून ऊस देत आहे कारखान्याला? जेव्हापासून कारखाना झाला तेव्हापासून आमचा कंटिन्यू ऊस जात लागला. बर, कधी बिल तटलंय, कधी काय ट्रॅक्टरचं पेमेंट तटलंय? 15 तारखेला विचारायचं नाही, कोणाला फोन करायचं नाही, फक्त मॅसेज आला का काय काय शेतकऱ्याला कळत नाही मॅसेज कशाचा आहे, मग ती दाखवत कशाचं आलंय तेव्हा मला जायला ऊसाचं बिल येईल डायरेक्ट बँकेत जाईल. बँकेतच मॅसेज येतो खात्यावर पैसे जमा झाले म्हणून. ज्यावेळेस दादा जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष होते त्यावेळेस या भागातील शेतकरी दुधासाठी दादांनी काय योजना राबवली काय शेतकऱ्यांसाठी? दुधाच्या बाबतीत बी भरपूर हे झालेले आणि त्यातले त्यात आता रणजितबाईंनी जिल्हा दूध संघाचे चेअरमन अजून ते जरा म्हणजे सोलापूर दूध डेअरीचं जरा हे झालत मध्ये कारण खाजगी संस्था लय आलत्या, पण भैयासाहेब अध्यक्ष झाल्यापासून अजून परत जोमाने जिल्हा दूध संघाने उभारी घेतलेली आहे. त्यातनं त्यांनी बरेच म्हणजे आता अनुदानाचं प्रस्ताव मंजूर झालेला 5% म्हणजे 5 रुपये अनुदान शासनाने दिले. खासगी दर काय देत होते? खासगी कसं होतं पहिलं 1-2-3 रुपयाचा फरक राहायचा खासगी जिल्हा संघात बिल मिळत होती त्यावेळेस खासगी दूध संघाकडनं. खाजगीचं कसं आहे माहिती आहे का काय काय देतात काय कायचं लांबत आहे असं बी नाही की सारे देतात आणि खाजगीतलेच आले जातात म्हणजे, पण तरी जिल्हा दूध संघाचं बऱ्यापैकी चालू आहे आता आणि अनुदान बी आहे ना आणि ते बी आता खाजगी संघाच्या पटीत दर द्यायला लागलेत. बरं, नवीन आता काय नेमकं काय काय नेमकं समस्या होते जी दादांनी तुमच्या या भागातील सोडवलेल्या आहेत काय? एक महत्वाचं बेरोजगारीचा विषय महत्वाचा ठरला होता म्हणजे या गेल्या लोकसभा निवडणुकीत बेरोजगारी भरपूर आहे. नुकती त्यांनी मोडनिमित्त MIDC उभं केलेली आहे. MIDC कसं आहे मुडलिमला झाली टेंभुर्णीमध्ये झाली ते बरेच लोक म्हणजे रोजगार आता आमच्या गावातनं बी जातात बऱ्यापैकी. आता टेंभुर्णी झाली तेव्हापासून तर काय अडचण पण तरी पण बेरोजगारी वाढली त्यामुळं मुडलिमला बी झालं केली त्याबद्दल काय सांगाल? आता हे कसं आहे माहितीये का दादाने एवढे कामं केलेत पण तिथे अजून काही जनतेला माहित नाहीत काय बऱ्यापैकी म्हणजे दादा कधी आव्हानच नाहीत कुठल्या गोष्टीचा
त्या पै आता असे मीडिया म्हणजे यातनं आता इन्स्टा युट्यूब यातनं बऱ्यापैकी माहिती होत आहे, माहिती होत चाललंय लोक, माहिती होत चाललंय लोक, सुशिक्षित होत चालले. ते पण आता गावागणी बी बऱ्याच ठिकाणी युट्यूब फेसबुक इन्स्टा जाते, ते पण आता वरच्यावर माहिती होत जाईल सगळ्यांना. आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे एक दवाखान्याचा मुद्दा होता, टेंभुर्णी सारखे आज म्हणजे ग्रामपंचायतच पण ते आज नगरपंचायतीच्या लेवलचं गाव ठिकाण झाले, लोकसंख्या मतदार भरपूर झालेत. मग आता उपजिल्हा रुग्णालय काहीतरी मंजूर झालंय आणि काम बी चालू आहे त्याचं उद्योग पातळी. ती अजून बऱ्याच लोकांना माहित नाही, लांब जायची गरज नाही. पहिलं कसं इंदापूरला जा, इकडं इकडं बी झालंय परितेला, पण ते लांब आहे आमच्यापासून. पण आम्हाला आता इतर टिंबुनीला बऱ्यापैकी होईल, त्या एका एक दोन वर्षात काम पूर्ण होईल त्याचं. रस्त्याचे काम म्हणजे कसं, रस्ता तर जर रस्त्यासाठी दादा फेमस आहे, रस्त्याच्या कामासाठी दादा एक नंबर. आता आमचा हा नगुर्ली शिरापाटी ते नगुर्ली रोड आहे, ह्याच्या अगोदर 5-6 वर्षापूर्वी झालता. आता 1 कोटी रुपये मंजूर केले दादाने त्यासाठी खास. आता हे पाऊस जरा उघडला की जरा चालू होईल काम. ते या भागात फिरताना आम्ही येताना आता पाहिलं की एकाही रस्त्यावर एकही खड्डा दिसत नाही, एवढा कसं काय विकास झालाय? विकास म्हणजे कसं, दादाच्या दमक आहे. दादा कधी मंत्रीपद मागितलं नाही, कधी काय मागितलं नाही त्यांनी. त्यांनी फक्त विकासावर जोर दिला. जेवढा निधी येईल तेवढं म्हणजे पाण्याची कामं असू, रस्त्याची कामं असू, जेवढा निधी आणता येईल तेवढाच निधी आणला. पण त्यांनी कधी मंत्रीपदाची म्हणजे लालच दाखवली नाही किंवा कधी मागणी केली नाही. फक्त निधी आणला आणि तो खर्च केला. म्हणजे जनता ही मेन त्यांनी, हा मेन मेन त्यांच्या पुढे म्हणजे त्यांचा जनतेशी नाजुळलेली चांगली. संपूर्ण गाव आणि तुम्ही स्वतः वैयक्तिकरित्या म्हणजे आगामी निवडणुकीमध्ये दादांच्या माग? हो अहो, आम्ही तर पहिल्यापासून दादाकडे, म्हणजे विरोधी पार्टी होती ती सगळं आता दादाकडे. म्हणजे गावात 90-95% दादाच आहेत, दोन्ही पार्ट्या दादांच्याच आहेत, विरोधकचा विषयच नाही काय. आता तुम्हाला दादा पुन्हा आमदार व्हावे असं वाटतंय? हो 100%.